नमस्कार. तेजस किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे. भाज्या खाऊन खाऊन कंटाळाला, चला आता आपण काहीतरी वेगळं बनवूया. तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत. वांग्याचं भरीत त्याच्याबरोबर पालेभाजी आणि ज्वारीची भाकरी खूप छान लागते, खूप मस्त बेत आहे हा. मी वांग्याचं भरीत जे केलेलं आहे ते साध्या सोप्या पद्धतीने केलेलं आहे. मी त्याला फोडणी वगैरे काही घातलेली नाहीये. फोडणी घालून सुद्धा खूप छान लागतं, पण मी आज तुम्हाला दाखवणार आहे दही घालूनच न फोडणी घालता केलेलं वांग्याचं भरीत. खूप छान डिश आहे ही, तुम्ही करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू. आपण वांग्याचे भरीत करायला सुरुवात करूया. ही दोन स्वच्छ धुवून घेतलेली वांगी आहेत. त्याला हे एवढं आलं लागेल, हे एवढं आलं. त्याच्यानंतर आलं ठेचून घ्यायचं. स्वच्छ धुतलेली कोथिंबर, हे तीन छोटे कांदे आहेत म्हणून तीन घेतले, जे मोठे असतील ते दोन बास होतील. तीन मिरच्या चवीप्रमाणे घ्या, जेवढं तिखट लागेल तेवढ्या. ही साखर, हे मीठ आणि तेल आणि हे दही. दही ह्याला वांग्याच्या भरताला दही खूप लागतं. तर आता आपण ही वांगी स्वच्छ पुसून घेतलेली आहे, धुवून आणि पुसून. आता ह्याला आपण टोचायचं ह्या वांग्याला सगळीकडनं, म्हणजे हीट आतमध्ये जाते आणि त्याला सगळीकडनं तेल लावायचं आणि मग गॅसवर ठेवून भाजायचं. हे बघा, हे असं टोचायचं. आपली सगळी ही टॅक मध्ये जायला पाहिजे आणि वांग छान शिजायला पाहिजे. आता काय करणार आहेस? हां, आता मी हे वांग सगळं सगळीकडनं, हे बघा असं टोचून घेतलेलं आहे सुरीनी. सुरीन असेल आणि दुसरं कशाने टोचायचं असेल तरी चालेल, पण चांगलं टोचलं गेलं पाहिजे हे असं अगदी आतपर्यंत. आणि ह्याला आता मी सगळं तेल लावणार आहे. हे तेल या वांग्याला असं सगळीकडनं लावायचं. हे बघा, हे असं सगळीकडनं तेल लावून घेतलेलं आहे. असं वरती पण लागलं पाहिजे ते, असं सगळं तेल लावून घ्यायचं आणि आता भाजायचं. दाखवते कसं ते. आता ही इकडची गॅसची ताटली इकडे ठेवलेली आहे. तुमच्याकडे जर का जाळी असेल आणि त्याच्यावर ठेवलं तरी चालेल. आणि हे वांग असं सगळीकडनं भाजून घ्यायचं. पहिलं असं वरून भाजते मी, असं ठेवते. आणि वांग भाजायला जरा जास्त वेळ लागतो. चांगलं भाजून द्यायचं, साल असं दिसतं आपल्याला मऊ मऊ झालेलं की मग भाजलं गेलं असं समजायचं. आता हे छोटं वांग आहे ते मी भाजून घेतलेलं आहे. हे बघा, हे साल आहे ना, हे असं मऊ झालेलं दिसतं की मग वांग झाले असं समजायचं. आणि हे गार होऊन द्यायचं, थोडं कोमट असं झालं, एकदम गार नाही कोमट असं झालं की मग हे साल काढून द्यायचं वांग्याचं. हे सगळीकडनं भाजायला हवं. हो, हे सगळीकडनं भाजून घ्यायचं. अगदी हा देठ आहे, इथनं पण छान भाजलं पाहिजे, हे वरून पण छान भाजलं गेलं पाहिजे. जसं हे मी भाजत ठेवलेलं आहे दुसरं तस. हे बघा, ही वांगी सोलून घेतलेली आहेत. ही सोलल्यावर अशी दिसतात, ही बाजूला सालं काढलेली आहेत वांग्याची. आणि वांग्याला जरा तेल सुटतं. ही वांगी आता हे देठ ह्याचे काढून घ्यायचे आणि स्मॅश करून घ्यायचे. आणि ही कोथिंबर आहे, हा मिरच्या कापून घेतल्या. हे आलं ह्याने ठेचून घेतलंय. तुमच्याकडे दुसरं काही असेल ठेचायला तर त्याने ठेचा. हा माझ्या आईचा पाटा वरवंट माझ्याकडे, त्याचा वरवंट मला फार बरा पडतो. त्याने मी सगळं लसूण आलं सगळं त्याने ठेचत असते. तर आता ह्याचे आपण देठ काढूया. हे ह्याचे असे देठ काढायचे आणि मग हे वांग स्मॅश करायचं. आता हे वांग असं स्मॅश करायचं चांगलं स्मॅशरने. हाताने केलं तरी चालेल, स्मॅशरने केलं तरी चालेल. आणि वांग भाजताना त्याचे देठ आहे ते ठेवायचे आणि त्या देठाला धरून धरून ते वांग गॅसवर फिरवायचं, म्हणजे ते चांगलं भाजतं. स्मॅश करून घेतलंय छान. आता ह्याच्यात सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या. हे ठेचलेलं आलं
केलेला कांदा, कांदा बारीक कापायचा आणि कच्चाच मिक्स करायचा. माझं जरा पद्धती थोड्या जेवणाच्या शॉर्टकट आणि छान लागणाऱ्या असतात, त्याच्यामुळे मी भरताला काय फोडणी वगैरे घालत नाही. फोडणी घातलेलं भरीत पण छान लागतं, पण हे पण तितकंच छान लागतं. करून नक्की बघा. आता ह्याला चवीपुरतं मीठ घालायचं. थोडी साखर, हे ना गोडच छान लागत, त्याच्यामुळे ह्याला जरा जास्त साखर घालायची. आता मी 2.5 चमचे साखर घालते आणि हे आता मिक्स करायचं. आणि जेव्हा आपण हे भरीत खायला घेऊ जेवताना, तेव्हा ह्याच्यात दही मिक्स करायचं. कारण जर का असं आत्तापासून दही मिक्स केलं तर ते दही सोक करतं, त्याच्यामुळे दही आपण जेवताना मिक्स करायचं. झालं आता दही मिक्स करून, आता ही थोडी कोथिंबीर आहे ही मिक्स करायची. हे बघा, हे वांग्याचं भरीत, ही पालेभाजी आणि ज्वारीची भाकरी, मस्त यम्मी.